नंतर जे आपले महाराष्ट्राची शान ज्याला म्हटलं जातं खिलार बैल, ते माऊलीची पालखी ओढायची असेल तर तिथं रेडा चालत नाही, घोडा चालत नाही. उत्तम नामदेव वीरकर. आणि वीरकर मामा तुम्ही कुठून आलाय? बर, कुठून आला बघते साहेब तुम्ही? 1,05,000 ला. तर सुरुवातीला खोंड्याची काय किंमत सांगण्यात आली होती? काय किंमत सांगताय या खोंड्याची? 30,000 रुपये अजून आहात आहे. जुळलेला आहे आणि शेतीच्या सर्व कामासाठी चालू. स्वतःचा चरितार्थ करत हे शरद पवारांचं गाव आहे, तुम्हाला तर माहितीच असेल. तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि हे महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, कदम ऍग्रो फार्म या युट्यूबच्या पण आलेला आहे बाजार, बारामती बाजारामध्ये. तर मित्रांनो, बारामतीचा बाजार आहे तो जनावरांसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गाय, बैल, घोडा, शेळी, याच्या गाई, त्याच्यानंतर जे आपले महाराष्ट्राची शान ज्याला म्हणलं जातं खिलार बैल, ते सुद्धा असतात. तर मित्रांनो, ज्ञानोबा माऊलीची पालखी ओढायची असेल तर तिथं रेडा चालत नाही, घोडा चालत नाही, तिथं खिलार बैलच लागतो. आणि हा खिलार बैल संवर्धन करून, खिलार बैलाला जगवून वाढवून ते विक्रीसाठी आणणारे प्रतिष्ठित व्यापारी आपल्याला बारामती बाजारामध्ये भेटलेले आहेत. तर चला आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? उत्तम नामदेव वीरकर. आणि वीरकर मामा तुम्ही कुठून आलाय? सावळ. सावळ तालुका बारामती. तर हे वीरकर मामा बारामती तालुक्यातलेच आहेत. तर आपण हा बैलांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय किती वर्षापासून करताय? 35 वर्ष झाले. 35 वर्षापासून तुम्ही ह्या खिल्लार बैल ह्या विषयाला वाहून घेतलेला आहे. आणि ह्या व्यापाराकडे तुम्ही वळला कसं, म्हणजे याची सुरुवात कशी? आता संपलेला आहे, आता नवीन. बर, आणि याची काय किंमत होती आजच्या बाजाराच्या हिशोबाने? 45 सांगतोय, 45 ला आम्ही देतोय. तर मित्रांनो, 45,000 सांगून फक्त 40,000 रुपये मध्ये मिळतो. आणि शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, समोरच्यानं आपल्याला किंमत सांगितली म्हणजे काय, तो दगड हातात घेऊन तुमच्या पाठीमागे लागत नाही की तो आता विचारलाय आणि घेतलाच पाहिजे. तुम्हाला ज्या हिशोबानं परवडेल त्या हिशोबानं तुम्ही मागा, त्यांना परवडलं ते देतील. चला तर आपण आता पुढच्या बैलाकडे जाऊया. मामा, हो बैल, याचं नाव काय? तर काय किंमत सांगताय सोन्याची? आम्ही 55 सांगतोय, पण 40 पर्यंत आम्ही देतोय. सोन्या बैल आहे. तर मामा काय किंमत सांगताय सोन्याची? सांगतोय 55,000, पण आम्ही 40 पर्यंत देतोय. तर मित्रांनो, बैलाचं नाव सोन्या ठेवलंय म्हणजे ते शेतकऱ्याचं सोनं आहे, ही भावना तुम्ही समजून घ्या. आणि आता पुढच्या बैलाकडे जाऊ. याचं काय नाव आहे मामा या बैलाचं? राजा. राजा. राजाची काय किंमत सांगताय? जोडीची आम्ही सांगतोय 90,000. जोडीची 90,000. मारा फिरत नाहीत ना? नाही नाही. बघा मित्रांनो, एकदम शांत अशी खिलार गोवंश आहे, मारत नाही काय नाही. जर कुणाला लागत असतील तर तुम्ही बारामती बाजारामध्ये येऊन या मामांचा तुम्हाला आम्ही शेवटला नंबर पण देणार आहे. तर आता ही पुढची बैल पण तुमचीच आहेत का? आहे, आम जोडीदार आहे आमचा. बर, या पुढे कोण आहे जोडीदार? त्यांनी बाबा मोरे. नमस्कार राहुल दादा, आमच्या बघणाऱ्यांना तुमचं नाव सांगा. राहुल. बर, कुठून आला गोपने साहेब तुम्ही? सावळ वरूनच आलेले आहेत गोपने साहेब. तर ह्या जोडीची काय किंमत सांगताय? 1,10,000 रुपये फक्त किंमत सांगण्यात येत आहे. आणि हे दाताला वगैरे कसे आहेत? अजून कडदात करताय दादा? आणि कुठल्या कुठल्या कामाला चालतात ते? म्हणजे शेतीची सर्व अवजार ओढणार ही बोली करून तुमच्या टायर गाडीला सुद्धा चालणार एवढा खात्रीशीर माल फक्त शेतकरीच तुम्हाला देऊ शकतात. धन्यवाद मामा तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल. आता पुढचे बघूया आपण. नंबर लागतो का आमचा? घ्या ना. ही पण बैल तुमचीच आहे. ती काय नाव आहे त्यांची? सरजा राजा आहे. तर सरजा राजाची काय किंमत सांगताय जोडीच्या हिशोबाने? 1,40,000 रुपये सांगताय. तो 4 दाते आणि 6 दाते. जर कुणाला असे बैल लागत असतील महाराष्ट्रामधनं आणि कुणाला बारामती बाजारातून खरेदी करायचे असतील तर राहुल दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 90111 5457 54 37. 90111 5457 37 हा राहुल साहेबांचा नंबर आहे. यांना तुम्ही अगोदर कॉल करून गुरुवारी बारामतीच्या बाजारात येऊ शकता. वह्यांची घरी सुद्धा धावण असते, तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. अजून तुमच्या आहेत का बैल? बर बघू. तर ह्या दोन बैलाचा सौदा मावण्यान पोपट्या म्हणजे ग्रामीण भागातले अस्सल नाव आहेत. तर ही बैल दाताला कशा आहेत? धुनी साहेब. ती बैल आहेत.
आणि सगळ्या शेती कामासाठी चालतात. राहुल दादा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल कदम एग्रो टीम मार्फत तुमचे मनापासून धन्यवाद. आता पुढचे मालक कोण आहेत बैलांचे बघूया आपण. काय किंमत, काय किमतीला दिली? 1,05,000 रुपये तुम्ही घेतलेत का? तर हे 1,05,000 राहुल साहेबाकडून घेतलेले आहेत. कदम साहेब, साहेब तुमचं नाव काय? दादासाहेब हरिभाऊ मोरे. दादासाहेब हरिभाऊ मोरे, तुम्ही कुठून आले? दोरलेवाडी. दोरलेवाडीवरून आलेले आहेत. आणि तुम्ही बैल घेतले का? किती किती लाखाला घेतले? 1,05,000. 1,05,000 तर सुरुवातीला तुम्ही काय किंमत सांगण्यात आली होती? 1,25,000. 1,25,000 सांगून 1,05,000 रुपयाला हा सौदा झालेला आहे. तर हे तुम्ही कशासाठी घेतले? विक्री करण्यासाठी घेतले किंवा शेतीच्या कामासाठी घेतले? शेतीच्या कामासाठी. हे स्वतः बागायतदार आहेत, दोरलेवाडीचे आहेत, आणि स्वतःच्या शेतीच्या कामासाठी आज बारामतीच्या बाजारातून हे बैल घेतलेले आहेत. मामा, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पुढे कोण आहे? नमस्कार मित्रा, कुठून आला तुम्ही? नाट्यपुत्यावरून आलाय. काय किंमत सांगताय या खोंडाची? 30,000 रुपये अजून आधंत आहे. तर कुणाला हा लागत असेल, बैलगाडी शर्यतीसाठी असो किंवा आवताच्या कामासाठी असो, तुम्ही ह्याला नेऊन व्यवस्थित सांभाळल्यानंतर एकदम चांगला असा बैल बनतोय. आणि नातेपुत्यावरून आलेले आहेत. दादा, तुमचा नंबर सांगा, म्हणजे कोण गिरायक असेल तर तुम्हाला कॉल करतील. 77090 90 40 30 हा यांचा नंबर आहे. तुम्ही यांना संपर्क करून खरेदी करू शकता. कोण आहे तुम्हाला? कोण आहे? चला चला चालू, तुमचं मी एक रेकॉर्ड करतो. बोला बोला तुम्ही. तर बारामतीच्या बाजारामध्ये ह्या जोडीचा पण सौदा झालेला आहे. नमस्कार मामा, तुम्ही कुठून आलाय? चाळीसगाव. भुसावळ चाळीसगाव. तर चाळीसगाव म्हणजे इतक्या लांबून येतात, एवढं बारामती बाजाराची ख्याती आहे. तर ही बैल जोड तुम्ही कशा करता घेतलेला आहे? बैलगाडीसाठी. बैलगाडीला म्हणजे ऊस वाहने, त्याच्यानंतर ओजी वाहने, ह्याच्यासाठी या मामाने घेतलेला आहे. आणि काय किंमत पडली तुम्हाला ह्या बाजारामध्ये? 80,000 जोडी. तर बारामतीच्या बाजारामध्ये येऊन तुम्हाला हे समाधानकारक रेटमध्ये भेटलं का? कारण इथून पुढे पण तुम्हाला वाहतूक आहे. चाळीसगाव म्हणजे खूप लांब आहे. आम्ही चाळीसगावचे पण बाजार करत असतो, काठेवाडी शेळ्याचे वगैरे. तर हा तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये भेटलेला आहे. ओके, धन्यवाद मामा कदम एग्रोला माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो, ही अशी महाराष्ट्राची शान ज्याला म्हणलं जातं खिल्लार बैल, ते घेऊया. नमस्कार मामा, तुमचं नाव परत एकदा सांगा. उत्तम नामदेव विरकर. गाव? सावळ. गाव सावळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर विरकर मामा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 70 83 26 0 0 0 8. तर हा यांचा मोबाईल नंबर आहे. ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून जर तुम्हाला बैल लागत असतील, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून येऊ शकता. आत्ताच आम्ही एक व्हिडिओ घेतला, तिथं जळगावचे शेतकरी आले होते, त्यांनी सुद्धा बैल घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर असे खानदानी आणि जे महाराष्ट्राची शान असणारे खिलार बैल हवे असतील, खिलार गाय हवे असतील, जातीवंत बैल हवे असतील, तर तुम्ही ह्या मामांना नक्कीच संपर्क, तुम्हाला बारामती बाजारामध्ये नक्कीच भेटतील. जर कुणा मित्रांना, कुणा शेतकऱ्यांना जर बैल खिल्लार लागत असतील, तर तुम्ही बारामती बाजारामध्ये येऊ शकता. सोबतच आम्ही व्यापारी लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेत. तुम्ही पर्सनली त्यांना कॉल करून त्यांचा वेळ घेऊन त्यांच्या गोट्यावरती, त्यांच्या वाड्यावरती जाऊन ते बैल बघू शकता. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सह, तोपर्यंत धन्यवाद. बारामतीच्या बाजारामध्ये खिल्लार बैलाचे शेतकरी या ठिकाणी भेटलेले आहेत. नमस्कार मामा, तुमचं नाव काय? नाना सो तात्या बिशे. आणि आपण कुठून आलाय? कांबळेश्वरून, फलटण. कांबळेश्वर तालुका, फलटण, जिल्हा सातारा, या ठिकाणावरून आलेत. तर हा बैल किती दाते आहे? जुळलेला आहे. जुळलेला आहे. आणि शेतीच्या कोणत्या कोणत्या कामासाठी? सर्व म्हणजे मित्रांनो, शेतीमध्ये कुळवणीपासून नांगरणीपर्यंत आणि वाहतुकीपासून ऊस वाहतुकीपर्यंत सर्व काम करणार हा बैल आहे. या बैलाचं तुम्ही नाव काय ठेवलेलं आहे? राजा. आणि हा किती दिवसापासून तुमच्याकडे आहे? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून तुम्ही ह्याला वापरताय आणि आता विक्री करायचा आहे. तर याची काय किंमत सांगितली जाते आजच्या तारखेला? 40,000 रुपये. तर व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे पण होऊ शकतं. त्याच्यानंतर सोबतला ते तुमचे आहेत, ते बंधू आहेत का, भाऊ आहेत, कोण आहेत? जुडीदार आहेत. काय नाव मामा तुमचं? गायकवाड. आणि हे साहेब आहेत, तुमचं नाव काय? बरं, तुमचा मोबाईल नंबर सांगा, म्हणजे घेणाऱ्याला फोन करा. 97 66 27 42 62. 97 66 27 42 62 हा ह्या मामांचा नंबर आहे. तुम्ही यांना डायरेक्ट संपर्क करून यांच्या कांबळेश्वरच्या घरी जाऊन सुद्धा हा बैल घेऊ शकता. पुढची कोणाची आहेत? पुढची बैल कोणाची आहेत?
तो तुम्ही सुरू करा सर। नमस्कार मामा, तुम्ही कुठल्या गावासन आलाय? मुक्ताबाई शेळगाव, तालुका जिल्हा जिल्हा पुणे। तर या ठिकाणावरून आलेले मामा आहेत, मामा तुमचं नाव काय? शिवाजी शंकर चव्हाण। शिवाजी शंकर चव्हाण, आणि काय किंमत सांगताय या बैलाची? 50,000 रुपये किंमत सांगताय। दाताला वगैरे कसा आहे? जुळलेला आहे आणि शेतीच्या सर्व कामासाठी चालतो। तर मित्रांनो, कुणाला हा जर बैल लागत असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा। 84101 हा 84101 71। तुमचं नाव काय मामा? मोहन जाधव। तुम्ही बैलाचे व्यापारी आहे का शेतकरी आहे? शेतकरी। शेतकरी म्हणजे हा विक्री करायचा असेल तर तुम्ही इथं घेऊन येता, किंवा खरेदी करायचा असेल तर बाजारातून, म्हणजे जे नॉर्मल आपले शेतकरी करतात तसं करतात। धन्यवाद तुम्ही कदम अॅग्रो चॅनलला माहिती दिल्याबद्दल। आणि हा पुढच्या बैलाची काय किंमत सांगितली जाते? एकच किंमत का? नाही, याची किंमत सांगा ना। याची 35,000 रुपये किंमत सांगितली जाते। मित्रांनो, बारामतीच्या गुरुवार आठवडा बाजारामध्ये हे महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचं सोनं खिल्लार बैल तुम्हाला फक्त 35,000 रुपयात उपलब्ध होतोय। मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो माहितीसाठी, हिरो होंडाची गाडी घ्यायला गेलं तर 1,00,000 रुपये जातात, आणि त्याच्यात पेट्रोल टाकायला लागतं। ह्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही। आपल्या शेतीमध्ये जे वेस्टेज मटेरियल आहे, म्हणजे आपण पीक घेतल्यानंतर ज्वारी बाजरीचे जे पेंडे असेल, वैरण असेल, गवत असेल, हे खाऊन स्वतःचा चरितार्थ करता करता आपल्याला जगवणारा हा बैल शेतकऱ्यांनी नक्कीच एकदा तरी पाळावा, एवढं सांगतो। धन्यवाद।